सिंदखेड राजा तालुक्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा। ढगफुटी होऊन मुसळधार पावसाने संपूर्ण शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट दिवाळीच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा दिवाळीच्या दिवशी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक 12 ऑक्टोबर 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी व वादळासह अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन, कापूस, तूर, मका, फळबाग, फुलबाग, पालेभाज्या व शेडनेट सहित पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे। नदी आणि नाल्याकाठच्या जमिनी पूर्णपणे खरडून गेल्या आहेत। परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या वेळेस हिरावून घेतलेला आहे। तरी राज्य सरकारने सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1,00,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करावी। दिवाळी सणाच्या आधी मदत जाहीर न झाल्यास दिवाळी सणाच्या दिवशीच सिंदखेड राजा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका व शहर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात दिलेला आहे। सदर निवेदन आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी निवासी नायब तहसीलदार वराडे यांच्याकडे देण्यात आलेले आहे। याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वतीने काँग्रेसचे सिद्धार्थ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र अंभोरे, संदीप मेहत्रे, सरपंच संदीप देशमुख, पंचायत समिती सदस्य संतोष आडे, कार्यकर्ते लखन देशमुख, आरिफ चौधरी, कैलास मांटे, सिद्धूभाऊ गव्हाड, शिवादादा पुरंदरे, दीपक राजे जाधव, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते प्रल्हाद वाघमारे, कदीर कुरेशी, भागवत देशमुख, नामदेव राठोड, मंत्री घनश्याम केळकर, यशवंत झोरे, चंद्रकांत बनसोड, अनिल मेहत्रे, आतिश राठोड, सतीश भोजने, नियामक पठाण, शाकिर खान, प्रकाश कुहिरे, दिलीप राठोड, अमर जाधव, राजेश बुरुकुल, बंसी पवार, सुधाकर चव्हाण, विनोद राजेश चव्हाण, ओंकार पवार, गणेश मांटे, दत्ता भालेराव, कन्हैयालाल ठाकरे, मेहबूब खान, रोशन खान, सैयद रईस, सैयद तारिक मौलाना, चंदू खान, रोशन खान, शेख साहिल शेख रशीद, साहिल खान रशीद खान यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्व शेतकरी बांधवांचं दिवाळीच्या तोंडावरच हाताश तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे निसर्गाने हिरवून घेतलं आहे। आताच लंपीच्या या आजारामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। ज्यांना शेतकरी अति जीव लावतो असे आपले प्राणी गमावलेत, यातून सावरत नाही तोच ही ढगफुटी आणि वादळासहित अतिवृष्टी झाल्यामुळे फुलबागा, शेडनेट, सोयाबीन, तूर, मका यासह सर्व पिकं आणि नदी नाल्याकाठच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत। कपाशी या सर्व पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सरकारला या निमित्तानं आज आम्ही निवेदन दिलं आहे आणि आज अशी विनंती करतो की लवकरात लवकर म्हणजे दिवाळीच्या अगोदर सरकारने सरसकट या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त प्रमाणात द्यावी, अन्यथा दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या वतीने इथं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो।